सविस्तर बातम्यांना सुरुवात करूया. सुरुवातीला एक मोठी बातमी, ती म्हणजे आरोग्य विभागाच्या परीक्षांचा पुन्हा एकदा सावळा गोंधळ समोर आलाय. 24 ऑक्टोबरला होणाऱ्या आरोग्य विभागाच्या परीक्षेचं हॉल तिकीट मिळण्यास सुरुवात झाली आहे. मात्र एकाच दिवशी दोन परीक्षांसाठी दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये परीक्षा केंद्र आल्यानं विद्यार्थ्यांसमोर आता नवा पेच उभा ठाकलाय. काही उमेदवारांनी दोन वेगळ्या पदांच्या परीक्षेसाठी अर्ज केलेत. या उमेदवारांचे परीक्षेचे दोन पेपर एकाच दिवशी असून दोन परीक्षेची केंद्र मात्र दोन वेगळ्या जिल्ह्यात आहेत. शिवाय सकाळचा परीक्षेचा जो पेपर आहे तो सकाळी 10 ते दुपारी 12 दरम्यान होणार आहे, तर दुसरा जो पेपर आहे तो दुपारी 3 ते 5 या दरम्यान आहे. त्यामुळे उमेदवारांना दोन पेपर देण्यासाठी मधल्या 2 ते 3 तासात दोन जिल्ह्यांमधलं 150 ते 200 किलोमीटरचं अंतर पार करणं शक्य नसल्यानं हे पेपर एकाच दिवशी कसे द्यायचे असा प्रश्न उमेदवारांना पडलाय. याआधी होणारी आरोग्य विभागाची परीक्षा ऐनवेळी परीक्षेचं नियोजन होऊ न शकल्यानं पुढे ढकलण्यात आली होती. 22 तारखेला पेपर आहे क्लास 3चा, तो आहे एक ज्युनियर क्लर्क आणि एक टेलिफोन ऑपरेटर. तर ज्युनियर क्लर्कचा पेपर त्यांनी मला सेंटर दिलेला आहे पुणे विभाग आणि टाईम आहे 3 ते 5, आणि जो आहे टेलिफोन ऑपरेटरचा तो त्याचं सेंटर आहे औरंगाबाद, त्याचा टायमिंग आहे 10 ते 12. आता तुम्ही सांगा पुणे आणि औरंगाबादमध्ये किती किलोमीटर अंतर आहे, आणि त्या तेवढे अंतर पार जाण्यासाठी 3 तास आहे आणि एक्झामच्या 1 तास अगोदर आम्हाला तो उपस्थित राहणं कसं शक्य आहे? 2 तासात आम्ही तिथं कसं पोहोचणार? आणि शिवाय लेडीज आहे, त्यांनी असं करायला नको होतं. कुणावर विद्यार्थ्यावर ते अन्याय का बरं करताय? मी ग्रुप सीचा आरोग्य विभागाचा फॉर्म भरलेला आहे आणि त्याचे आता हॉल तिकीट आलेले आहेत. मी दोन फॉर्म भरलेले आहेत दोन पदासाठी, एक म्हणजे टेलिफोन ऑपरेटर आणि दुसरा म्हणजे ज्युनियर क्लर्क. मी अकोला DDO ऑफिससाठी दोन्ही पोस्टसाठी फॉर्म भरलेले आहेत आणि मला एक सेंटर आलेलं आहे यवतमाळ आणि एक आलेला आहे अकोला. एका पेपरचं सेंटर मला अकोला देण्यात आलं आणि एका पेपरसाठी यवतमाळ देण्यात आलं. दोन्ही सेंटरमध्ये 133 किलोमीटरचा गॅप आहे आणि मी 2 तासात हे अंतर कसं पार करावं हे मला कृपया आरोग्य विभागाने सांगावं अशी आमची सर्व विद्यार्थ्यांची विनंती आहे. प्रशासनात आणि सरकारमध्ये कसलाही ताळमेळ राहिलेला नाही. पुन्हा नव्यानं होणाऱ्या आरोग्य विभागाच्या भरतीमध्ये सरकारनं पुन्हा गोंधळ घातलाय. एकाच तारखेला दोन परीक्षा वेगवेगळ्या दोन जिल्ह्यामध्ये ठेवलेल्या आहेत, म्हणजे विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याच्या अधिकारापासून तुम्ही वंचित ठेवताय, विद्यार्थ्यांचा अधिकार तुम्ही नाकारताय, त्यांची संधी तुम्ही नाकारताय. हे वसुली सरकार मुळात नोकर भरती करत नाही आणि केलीच तर त्यामध्ये सावळा गोंधळ घालताय. ह्यांच्या गलथान कारभारामुळं, ह्यांच्या नाकर्तेपणामुळं स्वप्नील लोणकर सारख्या विद्यार्थ्यानं आत्महत्या केली, तरी सुद्धा हे प्रस्थापितांचं सरकार निर्लज्जासारखं वावरतंय.